नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली असून यावेळी नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमध्ये एकूण 90 मतदान केंद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नाशिक विभागात सायंकाळी 5 वाजेपर्यंत नंदुरबार येथे 90.25%, धुळे 86.59%, जळगाव 83.61%, नाशिक 85.35%, अहमदनगर 82.62%. एकूण सायंकाळी 5 वाजेपर्यंत नाशिक विभागात 84.86% मतदान झाले. यावेळी येवल्यात देखील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतपेट्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शीलबंद करण्यात आल्या. यावेळी मतदान केंद्राबाहेर कडेकोट असा पोलीस बंदोबस्त देखील सकाळपासून तैनात करण्यात आला. आता येत्या 1 तारखेला मतदान राजाने कोणाच्या पारड्यात कौल टाकला व शिक्षक मतदारसंघाचा आमदार कोण होणार हे बघणं नक्कीच औचित्याचं ठरणार आहे. 1 तारखेला या मतदारसंघाचा आमदार होणार आहे आजच तुम्हालाही सांगतोय. खरं तर आपण बघितलं ही मतदान प्रक्रिया थोडी वेगळी होती, मात्र आपल्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आज देखील या ठिकाणी विवेक कुल्ले आहेत जे अपक्ष उमेदवार आपले प्रतिस्पर्धी, त्यांनी देखील या ठिकाणी येऊन मतदारांवरती अॅक्शन घेतला आहे. मुळात त्यांच्याकडे काही मुद्देच नाही, मी नेहमी सांगत असतो त्या पप्पूकडे काही मुद्देच नाही. याच्यावर ॲक्सेप्ट घेणं, याच्यावर खोटे ॲलिगेशन करणं, याच्याशिवाय त्याच्याकडे कोणताच अजिंठा नाही. आणि त्याला मी सातत्याने सांगतो का, हे कारखान्याचं इलेक्शन नाही, हे शिक्षक मतदारसंघाचं इलेक्शन आहे आणि शून्य मतदार आहात, त्याच्यामुळे त्याच्यावर काही परिणाम होणार झालाच नाही. मतदान नाही, बंधुप्रेमचा विषय नाही की त्यांच्या पक्षाचा उमेदवार उभा, त्यासाठी काय आपल्या संभाजी पवार बी होते माझे भूत सगळं. त्याच्यानंतर तुमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख तेही होते. राजकारणात तर असं थोडंच वैर कोणाचं असतं, आलं म्हणजे भेटतच, त्याला काही प्रॉब्लेम नाही. कसं कायचं गणित 110% मी आमदार होणार आहे. 5 जिल्ह्यामध्ये सर्वात ठिकाणी चालणारं एकमेव मतदार आहे. 54 तालुक्यात प्रत्येक तालुक्यात जर गेलं तर सगळ्यात जास्त मी एकटा चाललेलो आहे आणि बाकीच्या तालुक्यांमध्ये एक माझ्यावर ए तर दुसऱ्या ठिकाणी बी असं कॉम्पिटिशन, त्याच्यामुळे रिझल्ट आजच लागला असं मला वाटतं. की यांच्याकडे आरोप करण्याशिवाय काहीच नाही. आता मध्यंतरी काय म्हणजे नत वाटली, आता काय नत की मी वाटली, डुप्लिकेट सोनं मी मानलं, हे सगळं आपल्या मीडियाने दाखवलं आहे ना. हो, माझ्यावर सगळे खापर फोडण्याचं काही कारणच नाही.